संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन करत दारू आणि नागरिकांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अकलूज पोलिसांनी कारवाई केली आहे. तरकारी एक्सप्रेस अत्यावश्यक सेवा असा वाहनाच्या पुढील काचांवरती बोर्ड लावून सध्या दारू आणि परजिल्ह्यातून माणसांची वाहतूक करण्यात येत आहे. यामुळे पोलिसांच्या डोकेदुखीमध्ये वाढ झाली असून अशा दोन वाहनांवरती अकलूज पोलिसांनी कारवाई केली आहे. माळीनगर परिसरामध्ये मंगेश पवार, संतोष घोगरे, ज्ञानदेव सरडे, निलेश काशीद हे पोलीस पेट्रोलिंग करत असताना तरकारी एक्सप्रेस अत्यावश्यक सेवा असा बोर्ड लिहिलेल्या बोलेरो पिकअपचा संशय आल्यानं अकलूज पोलिसांनी हे वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये ठेवलेल्या भाजीपाल्याच्या क्रेटमध्ये दारूचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी गाडीसह सुमारे 4,30,436 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी आसिफ रमजान तांबोळी राहणार जावरवाडी तालुका इंदापूर, सलीम मेहबूब तांबोळी राहणार सिद्धार्थनगर तालुका माळशिरस यांना अटक केली आहे. यातील सलीम तांबोळी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीच 10 गुन्हे नोंद आहेत. दुसऱ्या एका प्रकरणामध्ये भाजीपाल्याच्या गाडीमध्ये फुरसुंगी पुणे येथून माळशिरस तालुक्यातील विझोरी येथे माणसांची वाहतूक करताना छोटा हत्ती वाहन क्रमांक MH12FD3628 ही गाडी पकडण्यात आली. यामध्ये बायडाबाई दत्तात्रय बोरकर, गणेश दत्तात्रय बोरकर, आरती दत्तात्रय बोरकर, भीमराव श्रावण डोंबाळे, शांताबाई भीमराव डोंबाळे सर्वजण राहणार विझोरी तालुका माळशिरस आणि सारिका पांडुरंग सुळे, अस्मिता पांडुरंग सुळे राहणार सुळेवाडी तालुका माळशिरस या सर्वांना ताब्यात घेऊन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपींना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विझोरी येथे क्वारंटाईन करून ठेवलं आहे. याबाबत गाव कामगार तलाठी शिवाजी घाडगे यांनी फिर्याद दाखल केली आहे. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशामध्ये जगामध्ये आज घर मांडलेला असताना सोलापूर जिल्ह्यात व महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काही लोक पुणे आणि मुंबई या ठिकाणचे सोलापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर नाकाबंदी असतानाही चोरीच्या मार्गाने आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करत आहोत. अशाच पद्धतीने रात्री 11:00 सुमारास एक टेम्पो भाजीचा आहे त्यामध्ये कॅरेट आहे असे समजून तो आतमध्ये आला. पोलिसांनी संशयाने चेक केले असता त्यामध्ये संपूर्ण कॅरेट दारूने भरलेले मिळून आलेले आहेत. त्याला ताब्यात घेऊन जवळजवळ 4,30,000 माल आम्ही ताब्यात घेऊन जप्त केलेला आहे, अटक करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचं कृत्य हे समाजकंटक करतात, यांच्यावर आम्ही कडक कारवाई करत आहोत. परंतु असा पुणे आणि मुंबई या जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात कोणीही येण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.